करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या इथं तसं बघितलं तर पुणे विभागामध्ये लसीकरण चांगलं झालेलं आहे. जवळपास आपण 24,91,267 नागरिकांना लस दिलेली आहे आणि आज पण आपल्याकडं लस आहेत. राज्यात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा हे विभाग अग्रेसर आहेत लसीकरणाच्या बाबतीमध्ये. पण सगळ्यांनाच ते मिळालं पाहिजे याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही. रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा पण व्यवस्थितपणे आहे. अग्निशामक यंत्रणा आपण ऑडिट करून घेतलं, अग्निशामक यंत्रणेचं ऑडिट करून घेतलं. आपण त्याच्यामध्ये दुसरं एक ऑडिट इलेक्ट्रिकल ऑडिट पण आपण त्या ठिकाणी करून घेतोय. त्याच्यामध्ये सुहास दिवशांच्यावर ही ती सगळी जबाबदारी दिलेली आहे. काही ठिकाणी ऑडिट करत असताना काही हॉस्पिटलनी आतमध्ये आपल्या टीमला जाऊन दिलं नाही. आज आम्ही पोलिसांना सांगितलं असं जर कुठले हॉस्पिटल करत असेल तर ॲक्शन घ्यायची, अजिबात कुणाचा मुलाइजा त्या ठिकाणी घेऊ नका. आणि माझी सगळ्या हॉस्पिटलला पण विनंती आहे की त्याच्यात ऑडिट हॉस्पिटलचं होतं आहे त्याच्यात चुकीचं काय आहे, आपण त्याच्यामध्ये परवानगी त्या ठिकाणी दिलीच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. अशा प्रकारचं आपलं सगळं कामकाज चाललेलं आहे. रुग्णालयाचं फायर ऑडिटचं पण मी आत्ता तुमच्याशी बोललो. ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्याबद्दल पण आमचं नियोजन चाललेलं आहे. ऑलरेडी 2 प्लांट पुणे मनपाच्या हद्दीत आणि 2 पिंपरी चिंचवडमध्ये सुरू झालेले. साधारण 44 प्लांट आपले प्रस्तावित आहेत. 8 पुणे मनपामध्ये, 7 पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये 29. आणि त्याच्यामध्ये खाजगी पण हॉस्पिटलला एक ठराविक वेळेचं लिमिट देऊन त्यांनी पण त्यांच्या भागामध्ये ऑक्सिजनचे जनरेशन प्लांट टाकायच्याबद्दलच्या सूचना त्या न्यायालयाने पण केलेल्या आहेत आणि राज्य सरकारने पण तशा प्रकारे त्यांना सांगितलेलं. अच्छा हां, बरोबर आहे. उच्च न्यायालयाने त्याच्या संदर्भामध्ये सांगितलं. मी आज महापौरांशी पण बोललो आणि आयुक्तांशी पण बोललो, विक्रम कुमारांशी. अशा पद्धतीनं करू नका, कारण थोडंसं न्याय व्यवस्थेनी त्याबद्दल थोडं नाराजी व्यक्त केलेली. असं करता कामा नये. जर मुंबई महानगरपालिका चांगल्या पद्धतीनं काम करत असताना त्यांचं जसं नोंद सुप्रीम कोर्ट घेतं, हायकोर्ट घेतं, तसं आपल्यातल्या मी तर ज्या दिवशी करोना आला त्या दिवसापासून इथं पालकमंत्री म्हणून काम करत असताना पूर्णपणे सगळ्या खासदार आमदारांना मुभा असती, कुणी मीटिंगच्या वेळेस यावं, चर्चा करावी, त्याच्यामध्ये काय त्यांच्या विधायक सूचना असतील त्या सांगाव्यात. कुठंही मी त्याच्यामध्ये राजकारण येऊन दिलेलं नाही. निधी देत असताना किंवा निर्णय घेत असताना एकमेकावर टोलवाटोलवी करून उपयोग नाही. तो माणसाचा जीव महत्त्वाचा आहे असं माझं स्वतःचं मत आहे आणि तशाच पद्धतीनं आजपर्यंत मी वागत आलो. शिक्षिकेवर कारवाई करण्यात आली, तिचं निलंबन झालं. कुणाचं? शिक्षिकेचं, जे शिक्षक होते ना तिचं निलंबन केलं गेलं. आज काल जी कारवाई झाली त्या शिक्षिकेचं निलंबन केलं. आता अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, कारण जबाबदार ते आहेत. त्या शिक्षिकेने तिची स्वतःची चूक होती म्हणून तिनं केलं का? कुणी तिला सांगितलं होतं की तू असं सांगायचं? तिथं जर तिला जर कुणी सांगितलेलं असेल तर सांगितलेल्यावर पण कारवाई झाली पाहिजे. काय आपण ज्यावेळेस एखाद्यावर जबाबदारी देतो त्यावेळेस त्या तेवढ्या तासाकरता त्यांनी तितक्याच तडकेने त्या जबाबदारीचं पालन केलं पाहिजे. आत्ताचं प्रथमदर्शनी त्या शिक्षिकेने चूक केली हे दिसतंय, त्याच्यावर लगेच त्यांच्यावर कारवाई केली. तसं चौकशीमध्ये त्यांच्या वरिष्ठांचं पण चूक असेल तर आम्ही त्यांच्यावरही कारवाई करू. हां, मी आपल्याला सांगतो शेतीच्या कामाला कुठंही आपण थांबवलेलं नाही. शेतीची अवजारं, शेतीची बी बियाणं, शेतीची औषधं ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये दुकानाला उघडी ठेवायला परवानग्या दिलेल्या आहेत. कारण 7 तारखेला मृग नक्षत्र निघणार, 15 दिवस 3 आठवडेच बाकी आहेत. त्याच्यामुळं आम्हालाही माहिती आहे की खरीपाच्या मध्ये मी खरीपाची पण आढावा बैठक घेतली,
त्याच्यामध्ये खताची उपलब्धता, बियाण्याची उपलब्धता, बाकी